नमस्कार. वाडा एक्सप्रेसमध्ये मी शेखर पवार आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण तिळसा या ठिकाणी आलो आहोत आणि तिळसा या ठिकाण म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अवघ्या 7 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. येथील प्राचीन प्रांडवकालीन शिवमंदिर, तसेच येथे देवमाशे पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे येत असतात आणि उद्याच महाशिवरात्रीला सुरुवात होणार आहे. येथील देवमाशे तसेच पांडवकालीन शिवमंदिर यामध्ये नेमके काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी येथील नागरिकांशी आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. दत्तात्रय पाटील, मुक्काम पोस्ट मोज म्हणजे ग्रुप ग्राम पंचायत मोज, या मोज हद्दीमध्येच हे मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ते पुरातन काळातून आहे आणि या ठिकाणी विशेष असं काही दक्षिणवाहिनी वैतरण आहे. तिचा उगम आहे तो त्र्यंबकेश्वरला झालेला आहे आणि हे दंडकारण असल्यामुळं पांडव जेव्हा वनवासाला होते तेव्हा पांडव या ठिकाणी येऊन गेले. पांडवांचा रथ सुद्धा आहे पलीकडे, असा याची आख्याकी आहे. आणि संत वाङ्मयसुद्धा असं सांगतं आहे की काल्याचे असे जळी देव झाले मासे, हे प्रत्यक्ष भूमिका इथे बघायला मिळते. कारण प्रत्यक्ष किती महापूर जरी झाला तरीसुद्धा मासे तिथल्या तिथेच आहेत. आणि याशिवाय म्हणजे या ठिकाणी स्वतः राम, लक्ष्मण आणि सीता ह्यासुद्धा येऊन गेले. त्यांचीसुद्धा इथे स्वयंपाकाची भांडी आणि भाकरी त्याचे ठसे अद्यापसुद्धा आहेत. हे पुरातनकालीन मंदिर आहे. याशिवाय म्हणजे पूर्वज सांगून गेले का इथे देवमासे जे आहेत ते एका म्हणजे सर्व आदिवासी समाज असल्यामुळं हे मासे काढून त्यांनी नेले स्वयंपाकासाठी. तर ते मासे त्यांनी कटिंग केल्यानंतर शिजत ठेवला, पण तो शिजला नाही. शेवटी बराच काळ झाल्यानंतर त्यांनी ती वैतागानं ती तुळशी घेतली पातळी आणि वहीच्या काठे टाकून दिली. तो मासा पूर्ववत चालला आणि तो इथे आहे, तो मासा आताही दिसतो. याशिवाय दुसरा एक मासा, मोठा मासा आहे, त्याच्या नाकामध्ये नथ आहे. एखादी घटना सांगायची म्हणजे जो कोणी असा म्हणजे या ठिकाणीसुद्धा आता एखादा पुण्यवान असेल तर या महाशिवरात्रीला तो 12 वाजता तो मासा त्यांना दिसतोय. आणि दिसलेले आहे बरेच जणांना, नथी मासा म्हणून त्याचं नाव आहे, एक तुकडे मासा आहे आणि बाकी असंख्य मासे एक ठिकाणी आहेत. आणि पांडवकालीन पुरातन काली आणि याचं जे महिमा आहे, जो कोणी येतो या ठिकाणी दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन त्याची जी काही असेल मनोकामना ती इथे सांगितली जाते आणि ती जी मनोकामना पूर्ण झाल्यामुळं इथे आता म्हणजे पूर्वीच्या काळाने समजा लाख माणसं जमा असेल तर आता 10 लाखाची पण यात्रा करते. भाविकांची काय श्रद्धा आहे? भाविकांची श्रद्धा म्हणजे पुरातनकाली मंदिर असल्यामुळं आणि त्यांना ते प्रत्यक्ष पूजा अनुभवला येतो. साधारण किती वर्ष काय सांगायला हे पुरातन काळातच आहे तेव्हा वर्षच सांगू शकत नाही आपण. म्हणजे आमचे आजोबा पंजोबा इथे घेऊन गेले आणि ते पुरातन म्हणजे पांडवकालीन, तर आपण काय सांगू शकतो पांडवकालीन असल्यामुळे. त्यावेळेस हे म्हणजे हे ब्रिजसुद्धा नव्हतं. त्याशिवाय म्हणजे मंदिर छोटं होतं आणि त्याचं जे लिंग आहे ते स्वयंभू मन खालून आलेलं आहे. म्हणजे माशांचं तिथं स्थान आहे, हे मासे महापुराच्या वेळेस खाली भुयार आहे, ते पूर्ण मंदिराचं जे हे म्हणजे शिवलिंग आहे तिथपर्यंत ते पोचलं, तिथे येऊन राहतात हे मासे. आणि ते ज्यावेळेस बांधकाम केलं नवीन त्यावेळेस ते शिवलिंग जे आहे ते पूर्ण पाण्यापासून ते वरपर्यंत आहे, त्याच्यामुळे ते जागा हलवता आली नाही. तर म्हणजे जेव्हा जीर्णोत्तर झाला तेव्हा लोकांचं असं मत होतं आपण ते मोठं करू बाजूला इकडे तिकडे, पण ते हलवता आलं नाही. म्हणजे ते पुरातनच आहे, पांडवकालीन आहे. याशिवाय म्हणजे प्रभू रामचंद्र सीतामाई यांनी इथे भाकरी घुसलेली आहे, त्या भाकरीसुद्धा असे आताही आहेत. एखादी प्रचिती सांगा. प्रचिती म्हणजे मी स्वतःची असं सांगू शकतो का, मी जर समजा या शिवमंदिरामध्ये मी सोमवारचं प्रत्येक सोमवारी दर्शनाला येतो, पण दर्शनाला समजा मी आलो नाही तर प्रत्यक्ष नागदेवता माझ्या दारात आलेली, हे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे मी प्रत्यक्ष म्हणजे मी जर टाळलं बाबा आज काही कामानिमित्त मी जाऊ शकत नाही तर मला अनुभवाला लगेच येते, मग मी तो टाळीत नाही, मी येतो दर्शनाला येतो. आता जे असंख्य भाविक येतात, लाखो भाविक येतात महाशिवरात्रीच्या दिवशी, आज 2 दिवसानंतर यात्रा सुरू होणार आहे, तुम्ही भाविकांना काय सांगा? भाविकांना आम्ही एकच सांगू शकतो, इथले शिस्त पाळा. देवमाशी आहेत, तुम्ही बघताना बघा, पण त्याच्यामध्ये त्यांच्या तुमच्या हौशीसाठी त्यांना काहीतरी असे आम्हीच दाखवून काहीतरी कोणी काही टाकलं जातं, त्यामुळे मासे आता 2-4 वर्षापूर्वी त्यांनी असे म्हणजे फारच टाकलं काही काही पिशव्या वगैरे प्लॅस्टिक वगैरे तुम्ही टाकू नका, हे आम्ही सांगू शकतो. त्या प्लॅस्टिक अजिबात आणू नका इथे आणि माशांना टाकताना मासे जे खातील असंच टाका काहीतरी.